शरद पवार आज घडीला उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभे आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री होती हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. आणि या मैत्रीमध्ये कधीही शरद पवार किंवा बाळासाहेब ठाकरे यांनी दगाफटका करण्याचा प्रयत्न केला नाही. याच मैत्रीखातीर शरद पवार आज उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे आहेत. उद्धव ठाकरेंना एकाकी पडून देत नाही अशी चर्चा नेहमी सुरू असते. पण या व्यतिरिक्त शरद पवारांचा एक वेगळा इतिहास देखील आहे. आणि हाच इतिहास सांगतो की शरद पवार कधीही कोणत्या एका पक्षाचे झाले नाहीत. पवारांचं राजकारण बेरजेचं होतं, बेरजेचंच आहे. त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडताना काही चांगले खेळाडू सोबत घेतले, त्यामध्ये भुजबळ, अमोल कोल्हे, मिटकरी असे वक्तेसुद्धा हिरले. काका विरुद्ध पुतण्या, धनंजय मुंडेंना बळ दिलं, खडसे, श्रीनिवास पाटील, उदयनराजे असे काही नेते सोबत घेतले होते. सत्तेसाठी गणित जुळवणारा नेता अशी त्यांची ओळख. भाजपसोबत जाण्याची तयारी एकेकाळी त्यांनी दर्शवली होती. शिवसेनेसोबत कधीच जाणार नाही अशी एक मुलाखत पवारांची आहे. पण सेनेसोबत आज राष्ट्रवादी. पवारांनी वसंतदादांना धोका दिला, खंजीर खुपसला असं बोललं जातं. पवारांना यशवंतराव चव्हाणांचा पाठिंबाही होता असंही बोललं जातं. या सगळ्या घडामोडी बाजूला जरी ठेवल्या तरीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तमराव पाटील, सुंदरराव सुळुंके, अर्जुनराव कस्तुरे, निहाल अहमद आणि गणपतराव देशमुख यांच्यानंतर 2 ऑगस्ट 1978 रोजी नवीन 28 जणांना मंत्रिमंडळात घेत पवारांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता. अशा प्रकारे शरद पवारांच्या नेतृत्वात 17 कॅबिनेट आणि 17 राज्य मंत्र्यांसह राज्यात पुलोत्सा प्रयोगसुद्धा झाला होता. आज घडीला मुद्दा शरद पवारांचा यासाठी उपस्थित केला जातोय की ज्या शरद पवारांनी 2014 साली भाजपाला पाठिंबा दिला, मोदींना पाठिंबा दिला, त्याच पवारांनी 2019 फडणवीस आणि भाजपा विरोधात भूमिका घेतली. भाजपा विरोधात शड्डू त्यांनी ठोकलाय. पवार जरी आज भाजपा विरुद्ध झाले असले आणि उद्धव ठाकरेंना साथ देत असले तरीसुद्धा पवारांचं राजकारण नेहमीच बेरजेचं राहिलंय. 2024 साली जर फडणवीसांनी राष्ट्रवादीकडे हात मागितला तर तुम्हाला काय वाटतं? पवार फडणवीसांना हात देतील की नाही देणार, की उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आपली मैत्री आणि आपली आघाडी कायम ठेवतील? कमेंट करून कळवा. कारण पवारांचा इतिहास हा बेरजेचा राजकारणाचा आहे. त्यामुळे तुमचं मत आमच्या या कमेंट सेक्शनमध्ये कळवा. ते मत नक्कीच गृहीत धरलं जाईल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.